अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। हे चॅनल तुमच्यासाठी नवनवीन बातम्या आणि माहिती घेऊन येते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात भरपूर प्रगती करू शकता। मंडळी, आज आपण जो फॉर्म बघणार आहोत ना, तो फार्म हरियाणा राज्यातील करनाल येथला राधेकृष्ण डेअरी फार्म आहे। या फार्मचे रमेश सानी यांच्याकडे दुग्ध व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गायींची विक्री केली जाते। दूध व्यवसाय करताना गाय खरेदी हा निश्चितच विशेष भाग असतो आणि चांगल्या प्रतीच्या जास्त दूध देणाऱ्या गायी कमी दरात खरेदी केल्या गेल्या तर हा व्यवसाय निश्चितच फायद्याचा राहील। हरियाणा येथील राधेकृष्ण डेअरी फार्म हे गेले बऱ्याच वर्षापासून महाराष्ट्रात गायींची विक्री करतायत। महाराष्ट्रातील गायी म्हशी खरेदी विक्री करणारे व्यापारी यांच्याकडून जनावरं खरेदी करून आपला व्यवसाय या लॉकडाऊनमध्ये सुद्धा सुरू ठेवू शकतायत आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या गायी म्हशी विकू शकतात। महाराष्ट्राच्या कितीतरी भागात त्यांनी गायी विक्री केल्या आहेत आणि आमचा शेतकरी त्यांच्या गायीवर खुश आहे, कारण त्यांनी दिलेल्या गायी चांगल्या प्रकारे दूध देतात। शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या व उत्तम क्वांटिटी दूध देणाऱ्या व कुठल्याही प्रकारची फसवणूक न करता गायी विकणे हा उद्देश या डेअरी फार्मचा आहे। मंडळी, आता आपण गगन सानी यांची मुलाकात बघूया। डेअरी फार्म की तरफ से आज जोड़ के नमस्कार। ये स्टेट हरियाणा जिला करनाल गांव सुगोई में पड़ता है। महाराष्ट्र के व्यापारी को 10 बच्चे सेल किए हैं जो कि सीमन डलवाने के लायक है। लगभग 5 दिन के अंदर, 10 दिन के अंदर या फिर एक महीना डलेंगे। ये देखो, ये फर्स्ट टाइम की बछड़ी है, बहुत ही बढ़िया डेनमार्क ब्रीड की बछड़ी है। ये इम्पोर्टेड सीमन की फर्स्ट में लगभग 30-32 लीटर दूध निकालने की क्षमता रखती है। इस गाय की आप शक्ल देख लीजिए। ये जो देखो, इसका जो हेड का पोजीशन है, ये बाल है सिर के ऊपर, पूरा इम्पोर्टेड बच्चा है, ठीक है ना जी। और ये देखो, ये इस ब्रीड का बच्चा है, बहुत ही अच्छा बच्चा है, बहुत ही बढ़िया क्वालिटी का। लगभग 25 लीटर दूध निकालेगा फर्स्ट में ही। अभी सीमन डलवा लेगा लगभग 10 दिन के अंदर अंदर, वो भी लगभग 5-7 दिन में सीमन डलवाने के लायक। ये देखो, ये भी एवेस ब्रीड का बच्चा है, ये स्ट्राइकर का, लगभग दूध निकालेगा 25 लीटर फर्स्ट में ही। अच्छा तगड़ा बच्चा है, बढ़िया ग्रोथ का, और सभी का सेल बच्चा रन है अभी टोटली। ये देखो, ये बछड़ी है बढ़िया पतली चमड़ी की बछड़ी है, लगभग 25 लीटर दूध निकालेगी। एवेस की बछड़ी है स्ट्राइकर की, ठीक है ना जी। और ये देखो, ये बछड़ी है बहुत ही बढ़िया बछड़ी है, लगभग दूध निकालेगी 25 लीटर, अभी 10 महीने की बछड़ी है, सिर्फ अदंत है अभी, और बहुत ही बढ़िया बछड़ी है, मोटी तगड़ी अच्छी चमड़ी वाली। ये देखो, ये गाय डेनमार्क ब्रीड की है, बहुत ही बढ़िया बछड़ी है, लगभग 25-26 लीटर दूध निकालेगी फर्स्ट में ही, और एक महीने के बाद सीमन डलवा लेगी। हरियाणा येथील करनाल इथल्या डेअरी फार्म वरील गायींच्या किमती आणि दूध देण्याची क्षमता यावर आपण इथे चर्चा करणार आहोत। गुरांच्या खरेदी यासाठी किंवा याच्याविषयी अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर आपण संपर्क करावा। रमेश सानी आणि गगन सानी यांनी सांगितल्या माहितीनुसार ही जी तुम्ही गाय व्हिडिओमध्ये पाहतात, ही व्हायल्यानंतर साधारण 25-26 लिटर इतके दूध दर दिवसाला देते। ही डेन्मार्क सिमेन्स पासून तयार केलेली गाय आहे। गाय जातीवंत आहे, त्यामुळे ती भरपूर दूध देईल, यात कुठलीही शंका नाही। ही गाय एकतर दिसायला चांगली आहे। अशा प्रकारच्या गायी तुम्हाला पाहिजे असल्यास स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करावा। या व्हिडिओतली गाय जी तुम्ही पाहतात, ही व्हायल्यानंतर साधारण 25-26 लिटर इतकं दूध देते। या गायीला व्हायला 6 महिन्याचा वेळ आहे। ही गाय जातीवंत आणि दृष्टपुष्ट असल्यामुळे भरपूर दूध देईल आणि महाराष्ट्राच्या वातावरणाशी व्यवस्थित समरस होऊ शकेल। या गायीचा चेहरा एकदम भारी आहे। ही जी तुम्ही गाय पाहत आहात, ही HF ब्रीडची गाय आहे। ही व्हायल्यानंतर 24-25 लिटर दूध देते। राधेकृष्ण डेअरी फार्म यांच्याकडे ही गाय विकत मिळेल। हरियाणातून परस्परी गाय हवी असल्यास स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करावा। तर मंडळी, या होत्या हरियाणा येथील राधेकृष्ण डेअरी फार्मवरील गाई। कुणाला हव्या असल्यास स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करावा। ऑनलाईन खरेदी केल्यास तुम्हाला घरपोच गाई उपलब्ध होतील। राधेकृष्ण डेअरी फार्म हे परस्पर बँकेद्वारे व्यवहार करतात, त्यामुळे कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याची निश्चितच हमी देता येईल। महाराष्ट्रातील गाय व्यापारी बंधू यांच्याकडून गाय खरेदी करून आपला व्यवसाय सुरू ठेवू शकतात। यासाठी
राधेकृष्ण डेअरी फार्म यांच्याकडे संपर्क साधावा ही नम्र विनंती. ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून सर्व शेतकरी बंधूंना दुग्ध व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा.